अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता शासनाने लॉकडाऊन घोषित केला असल्याने या लॉकडाऊन काळात प्रत्येक जण हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेला दिसत आहे। जो ना तो सतत टीव्ही मोबाईलच्या सान्निध्यात रमला आहे आणि यातच बालकांचाही तेवढाच समावेश। परंतु असेही काही बालक आहेत त्यांना इतर वेळेस शाळा, क्लासेस, होमवर्क यातून वेळ न मिळाल्यामुळे जोपासताना आलेला आपला छंद ते या काळात पूर्ण करत आहेत। असंच आमचे जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलचे फत्तेपूर प्रतिनिधी रमेश तेली यांचे चिरंजीव यश रमेश तेली। यशला चित्रकलेची आवड आहे आणि तो या दिवसांमध्ये अगदी मनमुरादपणे चित्र काढून आपली कला जोपासत आहे। या आधीही त्याने स्वतःचे, आपल्या वडिलांचे तसेच इतरही चित्र काढले असून आता नुकतेच कोरोना जनजागृतीवर देखील सुंदर चित्र रेखाटले आहे। यात आपला भारत आणि भारत देशातील कोरोनासारख्या भयंकर आजारावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस हे कोरोना योद्धा म्हणून लढत असल्याचा त्याने या चित्रातून संदेश दिला आहे। माझं नाव यश रमेश तेली, मी राहणार फत्तेपूर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। मी आताच इयत्ता 10वीची परीक्षा दिली। कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मी आणि माझ्या बहिणींना सोबत घेऊन चित्रकलेचे छंद जोपासण्याचा प्रयत्न केला। लॉकडाऊनच्या काळात मी जे चित्र काढले त्याच्यासोबत मी माझ्या बहिणी भावांना पण सोबत घेतलं, त्यांना बी सांगितलं की तुम्ही बी चित्र काढा आणि त्यांनाही बी चित्र काढलेलं आहे, ते चित्र आपण पाहू। माझ्या बहिणीने काढलेलं आहे कोरोनाचं चित्र, माझ्या भावाने काढलेलं हे निसर्गाचं चित्र आणि माझ्या दुसऱ्या बहिणीने काढलेलं आहे चित्र। टीव्ही, व्हिडिओ गेम, मोबाईल याच्यात आपला वेळ न घालवता ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांनी याच्यात चित्रकलेत वेळ घालवा आणि ते आपली चित्रकला प्रबल बनवावी याच्यात आपला प्रयत्न करावे। कोरोनाच्या जनजागृतीसाठी मी हे चित्र काढलेलं आहे। याच्यात मी हे चित्र याच्यात डॉक्टर, पोलीस यांचं सर्व दाखवलेलं आहे आणि मी काही लॉकडाऊनमध्ये। माझं नाव समीक्षा निलेश तेली, आमच्या दादांनी त्याचे चित्र काढून आम्हाला ही चित्रकला याची जाणीव केली। माझ्या दादाने आम्हाला हे चित्र शिकवले, हे आम्ही काढलेले आहे, आम्ही त्याच्यात सहभागी झाले आणि काढले। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।